वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एरला येथे गिमास्टिक इंडस्ट्रीच्या जिनिंग प्रेसिंग युनिटमध्ये 9 मेच्या दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.